न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. लोकसभा नाशिकच्या जागेवर भाजप आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून करण्यात आलेल्या दावा आणि 2 दिवसांपूर्वी मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतलेली भेट या पार्श्वभूमीवर नाशिकची जागा शिंदे गटाकडेच राहावी यासाठी या गटाच्या वतीने रविवारी ठाणे येथील जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. यामध्ये नाशिकचे पालकमंत्री दादाजी भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार सुहास कांदे, पक्षाचे सचिव भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, राजू लवटे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेसंदर्भात आज खासदार हेमंत आप्पा गोडसे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. खरंतर नाशिकची जागा ही पारंपरिकरित्या ही शिवसेनेची आहे आणि म्हणून, परंतु गेले काही दिवसापासून इतरही पक्ष त्यावरती दावेदारी करत होते आणि शिवसेनी नाशिक जिल्ह्यातील सर्वच शिवसैनिकांच्या त्या ठिकाणी भावना होत्या की आपण देखील दावेदारी करायला पाहिजे. आमचं जे म्हणणं आहे शिवसैनिकांचं ते आपण जिल्हास्तरीय सर्व पदाधिकारी यांनी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवावं अशा सर्वांच्याच भावना होत्या आणि म्हणून काल आम्ही पालकमंत्री असतील, आमदार सुहासांना कांदे असतील, संपर्क प्रमुख, सहसंपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख अशा सर्वच नेतेमंडळींच्या माध्यमातून सर्वच शिवसैनिकांना आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी गेलो. मुख्यमंत्री साहेब त्या ठिकाणी आम्हाला भेटले देखील आणि त्यांनी आश्वासित केलं की जी काही सर्वसामान्य शिवसैनिकाची भावना आहे ती त्यांची देखील आहे आणि ज्यावेळेस महायुतीच्या राज्यस्तरीय बैठका होतील त्यामध्ये आपण आपल्या भावना त्या ठिकाणी, आपल्या सर्वांच्या भावना त्या ठिकाणी आपण पोहोचू आणि नाशिकची जागा ही शिवसेनेच्या धनुष्यबाणाला कशी सुटेल यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू आणि कुठल्याही प्रकारे आपल्यावरती अन्याय होऊ देणार नाही अशा प्रकारची ग्वाही त्यांनी या भेटीच्या दरम्यान दिली. जे काही निर्णय घेत असतात हे राज्यस्तरीय नेते घेत असतात, जिल्हास्तरीय मागणी हा प्रत्येकाचा हक्क आहे, प्रत्येक पक्षाच्या पदाधिकाऱ्याचा, परंतु याबाबतचा निर्णय हे जिल्हास्तर राज्यस्तरावरतून होतो.